नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 2022 ची नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे व कोणते शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाणार आहे, नुकसान भरपाईचे स्टेटस आपल्या मोबाईलवर कसे पाहावे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, नुकसान भरपाईचे स्टेटस चेक करण्यासाठी आपणाला एक ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यासाठी आपल्याला यायचं आहे मित्रांनो प्ले स्टोअरमध्ये आपल्याला सर्च बॉक्समध्ये क्रॉप इन्शुरन्स असं टाईप करायचं आणि सर्च बॉक्सवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला क्रॉप इन्शुरन्स नावाचं एक ॲप समोर येईल. याचा आपण लोगो पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारचा या ॲपचा लोगो आहे. मित्रांनो, हा ॲप डाउनलोड करून आपल्याला ओपन करायचा आहे. मित्रांनो, ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्यासमोर असा एक होमपेज येईल. या ठिकाणी आपल्यासमोर चार ऑप्शन दिले जाईल मित्रांनो, रजिस्टर ॲज फार्मर, लॉग इन फॉर पॉलिसीज, कंटिन्यू विदाउट लॉग इन आणि चेंज लँग्वेज असे चार ऑप्शन येईल मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू विदाउट लॉग इन हा 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो, आपल्याला 5 ऑप्शन समोर येतील. यामधलं आपल्याला 3 नंबरचं क्रॉप लॉस म्हणजे पीक नुकसान हा ऑप्शन निवडायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला परत 2 ऑप्शन येतील. यामध्ये आपल्याला क्रॉप लॉस स्टेटस म्हणजेच पीक नुकसानीचं स्टेटस चेक करायसाठी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला डॉकेट आय डी विचारलं जाईल. मित्रांनो, आपण पीक नुकसान झाल्याचा दावा करताना म्हणजे मित्रांनो आपण पीक नुकसानीचा क्लेम केल्यानंतर आपल्याला एक मॅसेजद्वारे एक डॉकेट आय डी नंबर असा दिलेला जातो मित्रांनो. हा नंबर 16 अंकी असतो. हा नंबर इथं टाईप करायचा आहे मित्रांनो. मित्रांनो, डॉकेट आय डी हा नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली डन असा ऑप्शन दिलेला आहे. त्या डन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर अशा प्रकारचा एक बॉक्स येईल. यामध्ये सुरुवातीला डॉकेट आय डी नंबर दाखवला जाईल. त्यानंतर सीझन म्हणजे खरीप असेल तर खरीप किंवा रब्बी असेल तर रब्बी दाखवलं जाईल मित्रांनो. आणि खाली वर्ष आणि नेम ऑफ फार्मर म्हणजे शेतकऱ्यांचं नाव दिलं जाईल मित्रांनो. आणि मोबाईल नंबर, विलेज, डिस्ट्रिक्ट म्हणजे गाव आणि जिल्हा असं दाखवलं जाईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला क्रॉप नेम म्हणजे मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते दर्शवलं आहे तर पिकाचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो. तर सध्या सोयाबीन दाखवतो आहे. यानंतर खाली ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच मित्रांनो हा पीक विमा पावतीवरचा नंबर असतो इथं. यानंतर खाली टाईप ऑफ इंडिकेटन्स म्हणजेच मित्रांनो पिकाचं नुकसान कशामुळे झालं आहे हे दाखवलं जाईल. या ठिकाणी दाखवलं आहे मित्रांनो एक्सेस रेनफॉल म्हणजे अतिवृष्टी किंवा जास्त पाऊसामुळे पिकाचं नुकसान झालं आहे असं दाखवलं आहे मित्रांनो. यानंतर खाली नुकसान झालेली तारीख आणि नुकसान झाल्यानंतर आपण किती तारखेदिवशी क्लेम केला आहे याची तारीख दाखवली आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो खाली आपल्याला सबमिटेड हा ऑप्शन आहे म्हणजे मित्रांनो आपण फोटो किंवा व्हिडिओ मार्फत विमा कंपनीला कळवला आहे का नाही असं ऑप्शन आहे मित्रांनो. या ठिकाणी यस आलेलं आहे. आणि लास्टला आय सी ॲक्शन हा महत्त्वाचा ऑप्शन आहे मित्रांनो. आय सी म्हणजेच इन्शुरन्स कंपनी ॲक्शन म्हणजे मित्रांनो इन्शुरन्स कंपनीने काय प्रतिक्रिया दिली आहे ते दिलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो अजून आपला अप्रुवल बाय पेंडिंग फॉर अप्रुवल असं दाखवत आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो आणि विमा कंपनी पेंडिंगमध्ये ठेवली आहे, अजून चेकिंग केलेलं नाही मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो जर आपल्याला अप्रुवल बाय आय सी असं जर ऑप्शन आलं तर समजायचं मित्रांनो आपल्याला या वर्षीची नुकसान भरपाई मिळणार आहे. सध्या मित्रांनो अजून पेंडिंग असं दाखवत आहे, या म्हणजे आपण केलेल्या क्लेमवर त्यांनी काही कारवाई केलेली नाही असं दिसून येते मित्रांनो. मित्रांनो अशा प्रकारे आपण नुकसान भरपाईचे स्टेटस पाहू शकतो. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती सर्व शेतकरी मित्रांना पोहोचली पाहिजे. भेटूया पुढील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.